वाढत्या गुन्हेगारीमुळे महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी धारकांसाठी व इतरांसाठी समुपदेशन केंद्र मानसिक आरोग्य सल्ला केंद्र चालू करण्यात यावे अशी मागण्याचे निवेदन झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी भागामध्ये व इतर भागामध्ये महिलावरील अत्याचार अप अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार खून मारामारी चोरी इत्यादी गुन्हे दिवसेंदिवस वाढत चाललेत परिणामी नागरिकांचे जीवनमान धोक्याचे बनत चालले आहेत तसेच नवीन पिढी व्यसनांच्या व गुन्हेगारीच्या मार्गावर चाललेले प्रमाण शंभर टक्क्यामध्ये नव्वद टक्के दिसून येते हे अत्यंत धोकादायक असून यावर ताबडतोब उपाय म्हणून प्रत्येक भागात समुपदेशन केंद्र चालू करावी नागरिकांनी मुलांनी समाजात वा जगावे कसे वागावे कसे व्यसन व गुन्हेगारीपासून दूर राहावे कसे इत्यादी विषयांची माहिती त्यांना मिळेल व एक चांगली पिढी या भागामध्ये तयार होईल अनेक भागामध्ये गुन्हे कमी होण्यास मदत होईल यासाठी या, या विषयातील भागामधील समुपदेशन केंद्र सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे आहे याचबरोबर काही दिवसापूर्वी घडलेल्या संजयनगर भागात चिमुकलीवर झालेले अत्याचार या अतिशय वेदानादायक असून त्या अत्याचारात मुली चिमु चिमुकलीची शिक्षणाची जबाबदारी व कुटुंबाची मानसिकता निरोगी बनवण्याची जबाबदारी घ्यावी अशा मागणीचे निवेदन झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी सुजित काटे सुरेश पवार रवींद्र सदामती अविनाश कांबळे रावसाहेब कोळी राजू गस्ते रवी भोसले उपस्थित होते महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी पुनर्वसन समितीमार्फत आज आम्ही जिल्हाधिकारी सो जिल्हा पोलीस प्रमुख सो व मनपा आयुक्त सो यांना लेखी निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं झोपडपट्टी एरियांमध्ये व इतर भागांमध्ये गुन्हेगारी जास्त प्रमाणात वाढत आहे खून मारामारे दरोडे लहान मुलींवर लैंगिक अत्याचार विनयभंग अशा अनेक घटना या ठिकाणी वाढत आहेत आणि ह्यावर जर पायबंद आपल्याला घालायचा असेल तर ह्या एरियांमध्ये मानसिक आरोग्य सल्ला केंद्राची स्थापना करणं अतिशय गरजेचं आहे कारण ह्या ठिकाणी त्या मुलांनी किंवा त्या व्यक्तींना जगावं कसं वागावं कसं बोलावं कसं इत्यादी शिक्षण ह्या मानसिक आरोग्य सल्ला केंद्रामधून चालू होऊ शकतं आणि म्हणूनच ही प्रामुख्यानं आम्ही मागणी केलेली आहे सध्याच्या युगामध्ये ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये चंगळवाद जीवनामध्ये मुलांनी जगावं कसं वागावं कसं हे अतिशय तोकड्या स्वरूपाचं समाजामध्ये प्रबोधन होतं आणि ह्या तोकड्या स्वरूपाच्या प्रबोधनामुळंच ह्या समाजामध्ये अतिशय विषमता पसरलेली आहे अनाचार पसरलेलं आहे लोकं सोयराशर वागत आहेत आणि हा सोयराशर थांबवायचा असेल तर आपल्यांना या ठिकाणी मानसिक आरोग्य सल्ला केंद्र चालू करणं गरजेचं आहे परवाच संजयनगरमध्ये एक घटना घडली गट या ठिकाणी अतिशय अल्पवयीन मुलीवर त्या ठिकाणी अतिप्रसंग घडले त्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारीसुद्धा प्रशासनानं उचलावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि त्या मुलीच्या पालकांचं त्या ठिकाणी संगोपन करून पालकांचं त्या ठिकाणी प्रबोधन करून त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे प्रशासनानं अशी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे एवढंच या ठिकाणी बोलून थांबतो